रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्यासाठी तिच्या माहेरी पहिल्यांदा गेली, परंतु भावाने आणि बहिणीने तिचा खूप अपमान केला. अपमान सहन न झाल्यामुळे ती रडत तिच्या सासरी गेली. आपल्या सुनेचा अपमान झालेला बघून सासू सासऱ्यांनी असे काही केले की सगळे जग बघत राहिले आणि तिच्या माहेरचे लोक तर वेडे होणेच बाकी होते. कारण रक्षाबंधनच्या दिवशी हर्षदा तिच्या माहेरी आली होती. तसे तर माहेरी येण्याचे तिचे मन नव्हते, परंतु तिच्या सासूबाईंनी तिला सांगितले, अगं हर्षू, हे तुझे पहिले रक्षाबंधन आहे, मग तू माहेरी जाणार नाहीस का? आता सासूबाईंनी असं बोलल्यावर ती बिचारी काय बोलणार, त्यामुळे चुपचाप ती तिच्या माहेरी गेली होती. माहेरी तर हर्षदाच्या आईने तिच्या वहिनीला अगदी नवरीसारखे दागिने घालायला दिले होते. हर्षदाची वहिनी दागिन्यांनी वरून ते खालीपर्यंत मढली होती आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घातले होते. हर्षदा आपल्या वहिनीकडे एकटक पाहत होती आणि हैराण होत होती. त्याच वेळेस हर्षदाच्या आईने तिला पाहिले आणि म्हणाली, आपल्या वहिनीकडे अशी का पाहत आहे? उगाच तिला दृष्ट लावशील. तू जळते का आपल्या वहिनीचे एवढे दागिने पाहून? जळतच असशील, कारण तुझ्याजवळ कुठे आहेत एवढे दागिने? या तर नशिबाच्या गोष्टी असतात. हे तर तुझ्या वहिनीचे नशीब होते, त्यामुळे तिला एवढे दागिने मिळाले आहेत आणि माझ्यासारखी सासू तिला मिळाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या खानदानाचा वारस तिनेच तर जन्माला घातला आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींवर तिचाच हक्क आहे. आता तुझे काय नशीब आहे हे तुला आणि तुझ्या सासूलाच माहिती. हर्षदाला आपल्या आईचे बोलणे ऐकून असे वाटत होते की जणू काही कोणी तिच्या कानात उकळते तेल टाकले आहे. कोणती आई एवढे कटू बोलू शकते, ते सुद्धा आपल्या सख्ख्या मुलीसोबत? परंतु हर्षदा तर हे तिच्या लहानपणापासूनच पाहत आली आहे. तिच्या आईसाठी तिची मुलगी कोणीच नव्हती, तिला फक्त तिचा मुलगाच प्रिय होता. त्यांच्या खानदानात पहिल्यापासून हेच चालू होते की मुलगाच सर्व काही असतो, मुलगी तर परक्याचे धन असते. तिला एक ना एक दिवस या घरातून जावेच लागते, म्हणूनच त्यांच्या घरात मुलगा आणि सून या दोघांना आज सर्व काही मानले जायचे. मुलींना काहीच महत्त्व नव्हते. हर्षदाच्या आजीने सुद्धा पूर्वी असेच केले होते. हर्षदाच्या आत्याला काहीच किंमत नव्हती. हर्षदाच्या आजीला फक्त मुलगा आणि सूनच प्रिय होते. मुलीला त्या काहीच महत्त्व देत नव्हत्या आणि त्यामुळेच हर्षदाच्या आईबाबांनी सुद्धा त्यांच्या घराची ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवली होती. म्हणूनच लहानपणापासून हर्षदाला तिच्या आईबाबांचे काहीच प्रेम मिळाले नव्हते किंवा कोणती सुखसुविधा मिळाली नाही जी तिच्या भावाला मिळत होती. हर्षदाच्या आईबाबांनी तिला हाच विचार करून लहानच मोठे केले की तिला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचे आहे, मग तिच्यावर विनाकारण खर्च का करायचा? हर्षदाची वहिनी जेव्हा लग्न करून या घरी आली होती तेव्हा हर्षदाला असे वाटले की तिची वहिनी तिच्याबरोबर मैत्रीण बनून राहील, तिच्याशी हसेल, खेळेल, गप्पा मारेल. परंतु तिची वहिनी जेव्हा त्यांच्या घरात आली तेव्हा घरातील वातावरण पाहून तिला सर्व गोष्टींचा अंदाज आला होता, म्हणून ती हर्षदाचा तिरस्कार करू लागली. तिला समजले होते की हर्षदाला या घरात काहीच किंमत नाही आणि अशा प्रकारे हर्षदाला आपल्या माहेरी कोणतेही सुख मिळाले नव्हते. जे काही मिळत होते ते फक्त तिच्या दादा आणि बहिणीलाच मिळत होते. एवढेच काय तर तिचे लग्नसुद्धा अगदी कमी पैशात तिच्या आईबाबांनी करून दिले होते. कारण हर्षदाला तिच्या सासूबाईंनी एका लग्नात पाहिले होते आणि एका नजरेत तिला पसंत केले होते. त्यांना ती खूपच आवडली होती, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलासाठी स्वतःहून हर्षदाचा हात तिच्या आईबाबांकडे मागितला होता. हर्षदाच्या आईवडिलांनी विचार केला की हर्षदाला त्यांनी स्वतःहून पसंत केले आहे, स्वतः मुलाच्या घरून तिला मागणी आली आहे, मग आपण विनाकारण हिच्या लग्नात फालतू पैसे का खर्च करायचे? चला, तिची सुंदरता तर कामी आली हाच त्यांच्या मनात विचार होता. सगळा विचार करून हर्षदाच्या आईबाबांनी अगदी कमी पैशांमध्ये तिचे लग्न करून तिला सासरी पाठवून दिले होते. हर्षदाच्या सासूला तर फक्त हर्षदा तिला आपल्या सुनेच्या रूपात हवी होती, त्यांना पैशांचा मोह नव्हता. आता लग्न होऊन हर्षदा आपल्या सासरी आली होती. हर्षदाला तिच्या सासरी खूपच प्रेम आणि सन्मान मिळाला होता. हर्षदाने आजपर्यंत आपल्या सासरी ही गोष्ट सांगितली नव्हती की तिच्या माहेरी तिच्यासोबत कसा व्यवहार केला जायचा. तिला तिच्या माहेरी काहीच किंमत दिली जात नव्हती. तिच्या माहेरी मुलींना कोणीही किंमत देत नाही. हर्षदाला असे वाटत होते की जर आपण आपल्या माहेरच्या या वाईट गोष्टी आपल्या सासरच्या लोकांना सांगितल्या तर आपल्या सासरीसुद्धा आपली इज्जत राहणार नाही, इथेसुद्धा तिला किंमत दिली जाणार नाही
आणि तिचे आयुष्य अजूनच खराब होऊन जाईल. म्हणून कधीही तिने आपल्या माहेरच्या या वाईट गोष्टी आपल्या सासरी सांगितल्या नाहीत. हर्षदाच्या सासरचे वातावरण खूपच चांगले होते. हर्षदाला सुद्धा एक ननंद होती. तिचे लग्न झाले होते. हर्षदाच्या सासरी मुलगा आणि मुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. तिच्या नंदेला हर्षदाच्या सासरी खूपच मान सन्मान होता. ती सासरी आली की तिचे आई बाबा आणि भाऊ तिचा खूप लाड करायचे आणि तिचा सन्मान करायचे. एवढेच नाही तर हर्षदाच्या सासूने तिला खूप काही देऊन तिची पाठवणी केली होती. आणि जेव्हा लग्नानंतर सुद्धा तिची ननंद कधी माहेरी यायची तेव्हा तिचे सासू सासरे तिला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नसत. तिला तिच्या माहेरी खूपच मान असायचा. हर्षदाच्या सासरी मुलींना जो मान सन्मान होता तो तिच्या माहेरी अजिबातच नव्हता. आज जेव्हा हर्षदाच्या आईने तिला टोमणा मारला की ती तिच्या वहिनीच्या दागिन्यांकडे पाहून जळत आहे तेव्हा हर्षदाच्या डोळ्यात अश्रू आले होते. हर्षदा विचार करत होती की आपण हिच्याच पोटी जन्म घेतला आहे ना, अशी कशी माझी आई आहे जी स्वतःच्याच मुलीला घालून पाडून बोलते. तेवढ्यातच हर्षदाचा फोन वाजू लागला. तिच्या सासूबाईंचा फोन होता. फोनवर तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या, बाळा हर्षू, तुझी राखी बांधून झाली असेल तर लवकर घरी परत ये. तुझी ननंद तुझी वाट पाहत आहे. इथे सुद्धा राखी बांधायची आहे ना बाळा? हर्षदा म्हणाली, हो आई, मी लगेचच निघते, माझी राखी बांधून झाली आहे. एवढे बोलून हर्षदा आता फोन ठेवून आपल्या सासरी जाण्यासाठी निघाली. हर्षदा लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या माहेरी आली होती. परंतु तिच्या माहेरच्या लोकांनी तिला मान सन्मान दिला नाही. जेव्हा ती आपल्या सासरी परत निघाली तेव्हा तिच्या आईने तिला घरातली साधी साडी दिली आणि जेव्हा तिने तिच्या भावाला राखी बांधली तेव्हा त्याने ओवाळणीच्या ताटात फक्त 100 रुपयाची नोट ठेवली. माहेरची परिस्थिती जर गरीब असते तर तिने समजून घेतले असते, पण तिचे माहेर श्रीमंत होते. तिच्या माहेरच्या लोकांचा हाच विचार होता की मुली फक्त घेण्यासाठी जन्माला येतात, मग त्यांना देऊन देऊन किती द्यायचे. शेवटी हर्षदा अपमान सहन करून म्हणाली, मी जाते आई, माझ्या सासूबाई माझी वाट पाहत आहे. एवढे बोलून हर्षदा आपल्या सासरी निघाली. परंतु तिचा दादा वहिनी किंवा आई बाबा तिला सोडवण्यासाठी घराच्या बाहेर सुद्धा आले नाहीत. त्यांना एवढा घमंड होता. आज हर्षदाला खूपच अपमान झाल्यासारखा वाटत होता. अपमान लग्नाच्या अगोदर तर होत होता, परंतु तो तिने सहन केला होता. पण आता तिचे लग्न झाले होते. ती एक सासूरवाशीण होती, त्यामुळे या वेळेला झालेला तिचा अपमान तिला सहन झाला नाही. तिला वाटत होते की आता माझे लग्न झाले आहे, आता मी जेव्हा माझ्या माहेरी जाईन तेव्हा तिथले वातावरण वेगळे असेल, तिथे माझी विचारपूस होईल. पण असे काहीच झाले नाही. आज हर्षदाला खूपच अपमान झाल्यासारखे वाटत होते, जो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हर्षदा आपल्या सासरी पोहोचली होती, परंतु तिचा चेहरा पाहिल्यानंतर सासरकडील माणसांना कळाले की नक्कीच काही ना काही कोणती ना कोणती गोष्ट झाली आहे, त्यामुळे तिचा चेहरा पडला आहे. तिच्या नवऱ्याने आणि सासूबाईंनी हर्षदाला विचारले, पण ती काहीच बोलली नाही. ती अगदी शांतपणे आपल्या नवऱ्याच्या बाजूला राखी बांधण्यासाठी बसली. हर्षदाच्या नंदेने तिच्या नवऱ्याला राखी बांधली तेव्हा हर्षदाच्या नवऱ्याने लगेचच आपल्या खिशातून 5000 रुपये काढून ताटात ठेवले. ते पाहून हर्षदा पाहतच राहिली. कोण आपल्या बहिणीसाठी एवढं करू शकतो याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तेवढ्यातच हर्षदाच्या सासूबाई ज्वेलरीचा बॉक्स घेऊन आल्या आणि एक महागातली साडी घेऊन आल्या. तिच्या सासूबाईंनी ती साडी आणि ज्वेलरीचा बॉक्स हर्षदाच्या हातात दिला आणि म्हणाल्या, तुझ्या नंदूबाईची तू ओटी भर. आपल्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे हर्षदाने आपल्या नंदेची ओटी भरली. तिच्या नंदेने हसत हसत बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात सोन्याची चैन होती आणि साडीही सुंदर होती. तिची ननंद खूपच खुश झाली आणि म्हणाली, अरे वा, रक्षाबंधनला तर माझी खूपच मज्जा असते. दर महिन्याला रक्षाबंधन यावे असेच वाटते. तेव्हा हर्षदाच्या सासरचे सर्वजण हसू लागले. हर्षदाच्या सासरचे वातावरण तिच्या माहेरापेक्षा अगदी वेगळे होते. हर्षदाच्या नंदेला तिच्या लग्नात खूप काही देऊन तिच्या सासू सासऱ्यांनी तिची पाठवणी केली होती. पण आजसुद्धा ती जेव्हा तिच्या माहेरी येते तेव्हा तिचा खूप सन्मान केला जात होता आणि ती मोकळ्या हाताने कधीच परत जात नव्हती. हे सर्व वातावरण पाहून हर्षदाला खूप चांगले वाटले होते. चला, कोणत्या तरी घरची मुलगी तर सुखी आहे ना, याच्यातच ती समाधान मानत होती. परंतु आज तिच्या माहेरी असा अपमान झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चमक नव्हती. ती खूप प्रयत्न करत होती की आपल्या माहेरी झालेला अपमान त्यामुळे झालेल्या दुःख लपवावे.
पण तिच्या चेहऱ्यावरचे दुःख काही केल्याने लपत नव्हते. हर्षदा स्वयंपाकघरात पुऱ्या तळत होती तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, बाळा हर्षू, सांग ना, तुझ्या मनात काय चाललं आहे? अशी तोंड पाडून का बसली आहेस? तेव्हा हर्षदा म्हणाली, नाही ओ आई, काहीच नाही. तेव्हा तिची सासू पुन्हा म्हणाली, आज लग्नानंतर पहिल्यांदाच तुझे रक्षाबंधन होते आणि तू माहेरी गेली होतीस. तुला तिकडून आमच्यामुळे लगेच इकडे यावे लागले म्हणून तुझा चेहरा उदास झाला असेल, हो ना? तेव्हा हर्षदा म्हणाली, हो आई, हीच गोष्ट आहे. तेव्हा हर्षदाला खूप बरे वाटले की चला, आपल्या तोंडातून तरी खरं गोष्ट निघाली नाही. सासूबाईंनीच उत्तर सांगितले. त्याच वेळेस हर्षदाची ननंद सुद्धा किचनमध्ये आली आणि तिला म्हणाली, वहिनी, तुमच्या भावाने तुम्हाला काय दिले आहे मला सुद्धा दाखवा ना. तुमचे तर लग्नानंतरचे पहिले रक्षाबंधन होते ना, तुम्हाला तर खूप काही मिळाले असेल, हो ना? मला दाखवा ना, लवकर दाखवा ना वहिनी. तेव्हा हर्षदाच्या सासूबाई सुद्धा म्हणाल्या, जा बाई हर्षू, तुला काय मिळाले आहे पहिले तू तिला दाखव, ही काय ऐकणार नाही. हर्षदाला तर काहीच समजत नव्हते की आता ती काय दाखवेल आणि काय बोलेल. हर्षदा शांतपणे आपल्या रूममध्ये आली. तिच्या मागोमाग तिची सासू आणि ननंद सुद्धा हे पाहण्यासाठी आल्या की हर्षदाला तिच्या पहिल्या रक्षाबंधनला तिच्या माहेराहून काय मिळाले आहे. हर्षदाचा नवरा अगोदरच रूममध्ये बसला होता. हर्षदा तर आता रूममध्ये आली होती, परंतु रूममध्ये आल्यानंतर सुद्धा ती एका बाजूला उभी होती. तिला अशी एका जागेवर उभी राहिलेलं पाहून तिची ननंद तिला म्हणाली, अहो वहिनी, अशा का उभ्या आहात, लवकर दाखवा ना, मला तर खूपच आतुरता लागली आहे. तरीही हर्षदा तिथेच उभी होती तेव्हा तिचा नवरा म्हणाला, अगं हर्षदा, तू अशी का शांत उभी आहेस? तिला काय बघायचे आहे ते दाखव ना, आणि तुझा चेहरा का एवढा उतरला आहे, काय झाले आहे का? आता हर्षदाला काही राहावेले नाही. शेवटी ती खाली बसून हुसमरून हुसमरून रडू लागली आणि शेवटी तिने ती 100 रुपयाची नोट आणि 200 ते 250ची घरातली साडी दाखवली आणि म्हणाली, हे बघा, हे मिळाले आहे मला माझ्या माहेरी राखी बांधल्यानंतर. आणि पुन्हा हर्षदा रडू लागली. हर्षदाला अशा प्रकारे रडताना पाहून तिच्या सासरचे लोक घाबरले. त्यांना वाटत होते की कदाचित हर्षदाला 100 रुपये मिळाले आहेत त्यामुळे तिला वाईट वाटत आहे आणि ती रडत आहे. तेव्हा तिच्या सासूने तिला समजावले की बाळा, 100 रुपये मिळाले म्हणून काय झाले, तुझ्या भावाचे या वेळेला बजेट नसेल म्हणून त्याने फक्त 100 रुपये दिले असेल, त्यात रडण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर सहजच दाखवण्यासाठी म्हणालो होतो, पण तू खूपच मनाला लावून घेतलेस बाळा. काहीच हरकत नाही, पुढच्या रक्षाबंधनला तुझा भाऊ खूप मोठी ओवाळणी देईल. भाऊ तर आपल्या बहिणीला नेहमीच त्याच्या परिस्थितीनुसार देत असतो ना, त्यात वाईट वाटून घ्यायचे नसते बाळा. तेव्हा हर्षदा म्हणाली, नाही ओ आई, असे काहीच नाही. मला माझ्या माहेरी कधीच काहीच मिळाले नाही आणि मिळणारही नाही. माझ्या माहेरची लोक तुमच्यासारखे नाहीत, ते खूप छोट्या विचारांचे लोक आहेत. तेव्हा हर्षदाची सासू म्हणाली, बाळा, आपल्या माहेरच्या लोकांविषयी तू अशी का बोलत आहेस? तेव्हा हर्षदा म्हणाली, मी जे काही बोलत आहे ते खरं आहे आई. आणि हर्षदाने लहानपणापासून ते आजपर्यंतची सर्व गोष्ट आपल्या सासरकडील लोकांना सांगितली आणि शेवटी म्हणाली, मी या सर्व गोष्टी तुम्हाला यासाठी सांगत नव्हते की मला असे वाटत होते की माझ्या माहेरबद्दल वाईट सांगून मी माझ्या सासरची सुद्धा राहणार नाही. मला इथे जो काही मान सन्मान प्रेम मिळते ते सुद्धा बंद होऊन जाईल, पण आज मला राहावेले नाही म्हणून मी आज सर्व सत्य तुम्हाला सांगितले. आणि सोबतच हर्षदाने हे सुद्धा सांगितले की तिच्या आईने आज तिला कसे टोमणे मारले, की मी माझ्या वहिनीचे दागिने पाहून जळत होते. आणि हेच जेव्हा हर्षदाच्या सासूबाईंनी ऐकले की तिच्या सुनेचे दागिने पाहून आपली सून जळत आहे, तेव्हा हर्षदाची सासू रागाने लालबुंद झाली. ती म्हणाली, तुझ्या आईची हिंमतच कशी झाली तुला अशा प्रकारे टोमणे मारण्याची? त्या तुला एवढ्या बोलत होत्या, मग तू त्यांना उलटून का नाही बोललीस? त्यावर हर्षदा म्हणाली, मी काय बोलणार होते आई, उलट अजून 4 गोष्टी त्यांनी मलाच ऐकवल्या असत्या. हर्षदाची सासू म्हणाली, मला नव्हते माहिती की सुनेला दागिन्यांनी मडवणे म्हणजे तिच्यावरचे प्रेम दाखवणे आहे. असे असते तर मी सुद्धा तुझ्या वहिनीने घातलेल्या दागिन्यांच्या दुप्पट दागिने तुला घातले असते. मला तर वाटले की एवढे सगळे दागिने घालणे म्हणजे आता ती ओल्ड फॅशन झाली आहे, आजकालच्या सुना एवढे दागिने घालतच नाही. म्हणून आज मी तुला साधं सिंपल लाँग मंगळसूत्र आणि कानातल्या रिंगवर जाऊन दिली ग.
हर्षदाला आशा नव्हती की त्याच्या सासरचे लोक तिला अशा प्रकारे साथ देतील. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून हर्षदाने त्यांना मिठी मारली आणि रडू लागली. तेव्हा हर्षदाची ननंद म्हणाली, वहिनी तुम्ही रडू नका, आपण तुमच्या माहेरच्या लोकांना उत्तर नक्कीच देऊ, तेव्हाच त्यांना समजेल की त्यांच्या सुनेपेक्षा त्यांची मुलगी जास्त नशीबवान आहे. आज सुनेपेक्षा त्यांची मुलगी खूप मोठ्या घरात गेली आहे, अजून त्यांना माहितीच कुठे आहे की आपल्या घरामध्ये काय आहे आणि काय नाही. त्यांनी तर फक्त एवढेच पाहिले आहे जेवढे त्यांना आपण दाखवले आहे. हर्षदाची सासू म्हणाली, हो हर्षुबाळा, तुझी ननंद अगदी बरोबर बोलत आहे. देवाच्या कृपेने आपल्याकडे पैशांची काहीच कमी नाही, पण आम्ही कधीच त्याचा दिखावा केला नाही. हर्षदाचे सासरे सुद्धा त्या रूममध्ये आले होते आणि हे सर्व ऐकत होते. तेव्हा ते सुद्धा म्हणाले, सुनबाई, देवाच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे, जे मी स्वतः कमावले आहे. त्याच्यासोबत वडिलांची जमीन संपत्तीसुद्धा आमच्याकडेच आहे, पण आमचे म्हणणे होते की दिखावा करण्यात काहीच फायदा नाही. जर तुझ्या माहेरच्या घरचे जर आमच्या सुनबाईबरोबर असे बोलत असतील तर आम्हाला उत्तर मात्र द्यावे लागेल. एवढे बोलून ते हर्षदाच्या सासूबाईंना म्हणाले, माझ्या सुनेसाठी एकाहून एक असे सरस दागिने बनव जे नवीन पद्धतीचे असतील. दागिने असे असायला हवेत की सर्व जग पाहत राहायला हवे. तेव्हा हर्षदाची सासू म्हणाली, हो तुम्ही बरोबर बोलत आहात, आपण उद्या सोनाराच्या दुकानात जाऊया. आपल्या सासू सासऱ्यांचे बोलणे ऐकून हर्षदा म्हणाली, तुम्ही लोक काय करणार आहात? तेव्हा हर्षदाची ननंद म्हणाली, वहिनी, नोव्हेंबरमध्ये तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्हाला फक्त आपल्यातच साजरा करायचा होता, पण तुमच्या माहेरची अशी अवस्था पाहून तुमच्या लग्नाचा वाढदिवस अगदी राजेशाही थाटात साजरा करायचा आहे. तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अशी पार्टी ठेवूया की पूर्ण शहर पाहतच राहील. तुमचं लग्न आपण अगदी साध्या पद्धतीने केले होते ना, पण आता तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस तुमच्या लग्नापेक्षाही राजेशाही थाटामध्ये साजरा होईल. पूर्ण शहर आ वासून बघत राहील. खरं तर दाखवायचे आहे तुमच्या माहेरच्या लोकांना, आणि शेवटी करावे तर लागणारच ना, कारण काहीही झाले तरी तुमच्या आईला उत्तर हे द्यावेच लागेल. आमच्या वहिनीला रडवले काय? अगोदरच त्यांनी जे काही केले ते केले, आता मात्र नाही. तुम्ही आता माझ्या वहिनी आहात, आता मी त्यांना कशी अद्दल घडवते तेच पहा. बोलता बोलता हर्षदाची ननंद हसू लागली. तेव्हा हर्षदाला सुद्धा हसू आले. सुनबाई, तू आता आराम कर, असे बोलून हर्षदाचे सासू सासरे आणि ननंद रूममधून बाहेर निघून गेले. तेव्हा हर्षदाच्या नवऱ्याने हर्षदाला मिठीत घेतले आणि म्हणाला, वेडाबाई, एवढे सर्व तुझ्या मनामध्ये होते आणि तू आजपर्यंत मला काहीच सांगितले नाहीस? तेव्हा हर्षदा म्हणाली, अहो, मला भीती वाटत होती. जर तुम्हाला कळले की मला माझ्या माहेरी काहीच मान सन्मान इज्जत मिळत नाही, तर मग तुम्ही सुद्धा माझी इज्जत करणार नाही. इथे सुद्धा मला ओजे बनून राहायचे नव्हते, पण मला जर माहिती असते की माझ्या सासरचे सर्व लोक एवढे चांगले आहेत तर मी हे सर्व सांगितले नसते का? तेव्हा हर्षदाचा नवरा म्हणाला, तुझ्या आईने आज तुझ्याबरोबर खूपच चुकीचे केले आहे. मला तुझ्या आईचा खूप राग आला आहे. त्यांची हिंमतच कशी झाली माझ्या बायकोबरोबर असे बोलण्याची? खरं तर हर्षू, या सगळ्यात माझीच चुकी आहे. मी तुझ्याबरोबर यायला हवे होते, त्यांना बरोबर मी उत्तर दिले असते, पण आता उत्तर तर त्यांना नक्कीच मिळणार, तू बघतच राहा. दुसऱ्या दिवसापासूनच हर्षदाच्या सासूने तयारी चालू केली. ते हर्षदाला घेऊन खूप मोठ्या ज्वेलर्सकडे गेली आणि त्यांना म्हणाली, मला सर्वात नवीन फॅशनचे प्रत्येक प्रकारचे दागिने पाहायला हवे आहेत. एवढे दागिने हवे आहेत की माझ्या सुनेचे कपडे कमी दिसायला हवेत, पण तिच्या अंगावरचे दागिने जास्त दिसायला हवेत. सर्वच्या सर्व दागिने हे नवीन फॅशनचे असायला हवेत. आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून हर्षदा म्हणाली, आई, तुम्ही हे काय करत आहात? याच्यासाठी आपल्याला खूप पैसे लागतील. तेव्हा हर्षदाची सासू म्हणाली, हर्षू, तुला चिंता करण्याची अजिबातच गरज नाही. माझ्या सासूबाई त्यांच्या नात सुनेसाठी म्हणजे तुझ्यासाठी खूप जुने दागिने ठेवून गेले आहेत, पण ते खूपच जुन्या डिझाईनचे आहेत, तुला ते आवडणार नाहीत. ते दागिने खूप वजनदार आहेत, त्यामुळे त्याच्यातच तुझे सर्व नवे दागिने होऊन जातील. तसे तर नवीन दागिने बनवायचे असते तर मी माझ्या पैशातून सुद्धा बनवले असते,
पण आपल्याकडे तुझ्या आजसासूचे जुने दागिने पडून आहेत, ते तू घालणार नाहीस हे मला माहिती आहे, कारण ते खूप जुन्या फॅशनचे आहेत. मग आपण तेच दागिने मोडून तुला पाहिजे तसे दागिने बनवू, अगदी आत्ताच्या फॅशनचे. फालतू पैसे उडवायला आम्हाला आवडत नाही, पण हे तर तुझ्या आईला दाखवण्यासाठी आम्हाला करावे लागत आहे, जे खूपच गरजेचे आहे. तसंही आमचं जे काही आहे ते नंतर तुमचंच होणार आहे. मुलीला तर आम्ही लग्नात खूप काही देऊन तिची पाठवणी केली आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्यानंतरसुद्धा ती जेव्हा कधी माहेरी येईल तेव्हा तुम्ही दोघं तिला कधीच रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. तेव्हा हर्षदा म्हणाली, हो आई, आम्ही असं कधीच होऊ देणार नाही. ताईंना मी कधीच रिकाम्या हाताने त्यांच्या सासरी पाठवणार नाही. हर्षदाची सासूबाई म्हणाली, आम्ही लग्नामध्ये तुला दागिने घातले होते, परंतु ते सामान्य होते जसं सर्वच दागिने घालतात. आणि तसंही आम्ही अगोदरच सांगितलं होतं की आम्हाला दिखावा करायला आवडत नाही, परंतु जर आम्हाला आधीच माहिती असतं की तुझ्या आई वडिलांचे विचार असे आहेत तर लग्नातच तुला 100 तोळे घातले असते. ते बघून तुझ्या आईबाबांचे डोळे फिरले असते. परंतु ठीक आहे, आता तुझ्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीमध्ये तुला बघून तुझे आई वडील बेशुद्ध झाले नाही म्हणजे बरं. हर्षदाची सासू ज्वेलर्सला म्हणाली, हर्षदासोबतच माझ्या मुलालासुद्धा एक वजनदार चैन आणि ब्रेसलेट आणि पिळ्याच्या जाड अंगठ्या दाखवा. शेवटी त्याच्यासुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा ज्वेलर्स म्हणाला, हो, तुम्हाला या सर्व वस्तू अगदी वेळेवर मिळतील, फक्त तुम्ही डिझाईन निवडून आम्हाला सांगा. हर्षदाच्या सासू सासऱ्यांनी खूप मोठे रिसॉर्ट हर्षदाच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी बुक केलं होतं, आणि पाहता पाहता हर्षदाच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आला. तिच्या माहेरच्या लोकांना आमंत्रण देण्यात आले. हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. तिथे पार्टीसाठी आलेले पाहुणे म्हणत होते की तुम्ही तर लग्नापेक्षा कितीतरी भव्य दिव्य पार्टी आयोजित केली आहे. यावरून असे वाटत आहे की तुम्हाला मनासारखी चांगली सून मिळाली आहे, आणि त्याच आनंदामुळे तुम्ही एवढी मोठी पार्टी आयोजित केली आहे. तेव्हा हर्षदाचे सासू सासरे म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. हर्षदासारखी सून आम्हाला मिळाली ते आमचे भाग्यच आहे, आणि म्हणूनच अशा पार्टीसाठी तिचा हक्कच बनतो. तेवढ्यातच हर्षदाची आई बाबा भाऊ आणि वहिनी त्या रिसॉर्टमध्ये येतात. त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की कोणी लग्नाच्या वाढदिवसासाठी अशी पार्टी देऊ शकतो, आणि ते सुद्धा इतक्या मोठ्या रिसॉर्टमध्ये. एवढे पैसे फक्त लग्नाच्या वाढदिवसासाठी खर्च केलेत? हर्षदाची आई तर आपल्या सवयीनुसार तिच्या सुनेला दागिन्यांनी मढवून घेऊन आली होती. तिच्या आईला तर वाटत होते की तिच्या सुनेपेक्षा जास्त दागिने कोणीही घातले नसतील, आणि हर्षदाने तर अजिबातच नसतील. तिच्या आईला असे वाटत होते की पार्टी एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये ठेवली असली तरी कपडे आणि दागिन्यांच्या बाबतीत तर हे लोक माझ्या सुनेपेक्षा मागेच असतील. हाच विचार करता करता ते आतमध्ये हर्षदा आणि तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी स्टेजवर गेले. तेव्हा हर्षदाला आणि आपल्या जावयाला पाहून हर्षदाची आई त्यांच्याकडे डोळे फाडून पाहतच राहिली, आणि हर्षदाची वहिनी तर जणू काही वेडी झाली होती, कारण हर्षदा आणि तिच्या नवऱ्याने खूप महागडे डिझायनर कपडे घातले होते. सोबतच हर्षदाचे सासू सासरे आणि नंदेने सुद्धा महागातले डिझायनर कपडे घातले होते. हर्षदा तर नवीन फॅशनेबल ज्वेलरीने पूर्णपणे भरली होती. एकापेक्षा एक आणि अगदी नवीन, आणि ते सर्व पाहून असे वाटत होते की ते खूपच महागडे असतील. हर्षदाच्या वहिनीचे दागिने तर तिच्या दागिन्यांचा 10वा हिस्सा सुद्धा नसेल, आणि त्याचमुळे हर्षदाची आई आणि तिची वहिनी हर्षदाकडे वरून खाली पाहतच राहिल्या. एवढेच नाही तर जावयाने सुद्धा खूपच मोठी चैन अंगठ्या ब्रेसलेट घातलं होतं, त्यामुळे हर्षदाचा भाऊ सुद्धा डोळे वासून त्याच्याकडे पाहत होता, कारण सोन्याच्या नावाने त्याने तर काहीच घातले नव्हते. आता हर्षदाच्या माहेरच्या लोकांना तिच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता, कारण तिच्या आईच्या नजरेत तर तिची सून खूप जास्त नशिबवान होती. हर्षदाची सासू तिथे आली आणि हर्षदाच्या आईला म्हणाली, काय बिहीनबाई, कशी तब्येत आहे तुमची, पार्टी आवडली का? तेव्हा हर्षदा वरून नजर न हटवता हर्षदाच्या आईने आणि वहिनीने हर्षदाच्या सासूला नमस्कार केला आणि म्हणाल्या, सर्व काही ठीक आहे, पार्टीसुद्धा छान चालली आहे. हर्षदाच्या सासूबाई तर जशा काही याच संधीच्या शोधात होत्या. त्या म्हणाल्या, अरे, अशा काय बघत आहात माझ्या सुनबाईला? तुमची आणि तुमच्या सुनबाईची माझ्या सुनेला आणि तिच्या दागिन्यांना नजर लागेल ना? हर्षदाच्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून हर्षदाच्या आईला चांगलाच झटका बसला.
तेव्हा हर्षदाची आई म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात, आमची नजर कशी काय लागेल? त्यावर हर्षदाची सासू म्हणाली, मग माझ्या सुनबाईची तुमच्या सुनेच्या दागिन्यांना कशी नजर लागेल? तुम्हीच तिला रक्षाबंधनच्या दिवशी असेच बोलला होता ना, त्याचेच हे उत्तर आहे. तेव्हा हर्षदाची आई तिच्या सासूला म्हणाली, मी जे काही बोलले होते ते माझ्या मुलीला बोलले होते. तेव्हा हर्षदाची सासू लगेच म्हणाली, नाही, तुम्ही जे काही बोलला ते माझ्या सुनेला बोलला होतात आणि माझ्या सुनेबरोबर वाईट बोलणाऱ्यांना मी उत्तर नक्कीच देते. आता हर्षदाच्या आईकडे आणि वहिनीकडे शांत राहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. त्यांनी जे काही गिफ्ट आणले ते हर्षदाच्या हातात दिले. कदाचित तो एक साडीचा बॉक्स होता. हर्षदाला माहिती होते की ही कोणती तरी घरातली जुनी साडी बॉक्समध्ये पॅक करून आणली असेल. त्यामुळे हर्षदाने ती साडी घेतली आणि शांतपणे बाजूला ठेवली. तेवढ्यातच हर्षदाचे सासू सासरे एक ज्वेलरीचा बॉक्स घेऊन आले आणि तो हर्षदाच्या हातात देत म्हणाले, सुनबाई, हे आमच्याकडून तुला ॲनिव्हर्सरी गिफ्ट. तो बॉक्स हर्षदाने हातात घेताच तिची सासू म्हणाली, अगं हर्षूबाळा, तो बॉक्स उघडून तर बघ, आवडला तर सांग. जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हाच त्याच्यात एक डायमंड सेट होता. तो पाहताच तिथे उपस्थित सर्वांचे डोळे दिपवून गेले. सर्व पाहुणे बोलू लागले, वा वा, हर्षदा तर खूपच नशीबवान मुलगी आहे. तिचे सासू सासरे तिला किती मानतात. अशी नशीबवान मुलगी मिळणे खूपच अवघड आहे. आणि अजून काय काय बोलत होते ते सर्व हर्षदाच्या माहेरच्या लोकांना ऐकू येत होते. त्याच वेळेस हर्षदाची ननंद स्टेजवर आली आणि म्हणाली, तुमचं अगदी बरोबर आहे, माझी वहिनी खूपच नशीबवान मुलगी आहे. एवढे चांगले नशीब प्रत्येकाला मिळत नाही. हर्षदाची ननंद मुद्दामून हे हर्षदाच्या आईकडे आणि वहिनीकडे पाहून बोलत होती. पण त्या दोघी आता गुपचूप हर्षदाच्या नंदेकडे आणि सासूकडे पाहत होत्या. आता त्या तरी काय बोलणार होत्या? त्यांच्याकडे शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यानंतर हर्षदाच्या सासूने अजून एक ज्वेलरी बॉक्स आणला आणि हर्षदाच्या नंदेच्या हातात देत म्हणाली, तुझ्या तर लग्नाला कितीतरी वर्ष झाली आहेत, परंतु तू तुझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत नाही. पण तू आता यावेळी इथे आहे आणि पुढच्याच महिन्यात तुमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आजच हे तुला तुमच्यासाठी गिफ्ट देत आहे. हर्षदाच्या नंदेने जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा तिला सुद्धा हर्षदासारखाच डायमंडचा सेट गिफ्ट म्हणून देण्यात आला होता. हर्षदाच्या नंदेने जेव्हा तो डायमंडचा सेट पाहिला तेव्हा तिला खूपच आनंद झाला. म्हणाली, अरे वा, अगदी सेम टू सेम माझ्यासाठी सुद्धा. तेव्हा हर्षदाची सासू म्हणाली, हो बाळा, कारण आपण कधीच सून आणि मुलींमध्ये कोणताही फरक करत नाही. जर सुनेला दिले आहे तर मुलीला सुद्धा देणार. मुलीला आई वडील देतातच काय, असेच थोडेफार गिफ्ट. बाकी सर्व संपत्ती, जमीन, जुमला, सर्व काही मुलाचेच असते ना, मग मुलीला देण्यासाठी विचार का करायचा? ती सुद्धा आपल्या पोटचा गोळा असते ना. तसंही म्हणतात की मुलीला जेवढे द्याल तेवढी जास्त प्रगती होते. जे मुलीला देण्यासाठी मागे पुढे पाहतात किंवा काहीच देत नाही त्यांना त्यांच्या अशा वागण्याचे फळ तर भोगावेच लागते. लोक मुलींना का ओझे समजतात समजत नाही. जर मुलीच नसतील तर सुना कुठून मिळणार? हर्षदाची सासू हे सर्व तिच्या आईकडे बघत बोलत होती. तिच्या सासूचे बोलणे होताच तिची ननंद म्हणाली, मला पैसा, दागिने, गिफ्ट यापेक्षा माझ्या माहेरी मला मान सन्मान मिळायला हवा असेच वाटते. आयुष्यभर माझ्या माहेरचे दरवाजे माझ्यासाठी उघडे असावेत. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता हर्षदा म्हणाली, आयुष्यभर तुमच्या माहेरचे दरवाजे तुमच्यासाठी उघडेच असतील ताई. तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी कायम तुमच्यासोबत असतील. ज्या प्रकारे मी सुनेच्या रूपात खूप नशीबवान आहे की मला खूपच चांगले सासू सासरे, ननंद आणि सासर मिळाले आहे, त्याप्रमाणे मुलीच्या रूपात तुम्ही सुद्धा खूप नशीबवान आहात की तुम्हाला एवढे चांगले माहेर मिळाले आहे, चांगले आई बाबा, भाऊ आणि तुमची वहिनी. प्रत्येक मुलगी एवढी नशीबवान नसते. असे म्हणत हर्षदाने आपल्या नंदेला मिठी मारली. आज हर्षदाच्या सासरकडील लोकांनी हर्षदाच्या माहेरच्या लोकांना भरभरून टोमणे दिले होते आणि असे उत्तर दिले होते की त्यांच्या ते कायमच लक्षात राहील. आता तिच्या माहेरच्या लोकांकडे बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते, कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज तर आला होता की आपल्यापेक्षा 10 पट जास्त पैसे दागिने हर्षदाकडे आहेत. आणि हर्षदाच्या सासूने हे सुद्धा दाखवून दिले होते की हर्षदाचे नशीब हे तिच्या आईच्या सुनेपेक्षा खूपच चांगले आहे. त्यानंतर हर्षदाच्या माहेरच्या लोकांनी अगदी शांतपणे जेवण केले आणि ते तिथून जायला निघाले. त्या दिवशी हर्षदाने आपल्या नवऱ्याला सांगितले,
की रक्षाबंधनच्या दिवशी ती जेव्हा आपल्या माहेराहून निघाली होती तेव्हा तिचे दादा आणि वहिनी तिला सोडण्यासाठी घराच्या बाहेर सुद्धा आले नव्हते. असे असून सुद्धा हर्षदा त्यांना सोडण्यासाठी बाहेर जायला लागली. पण तेवढ्यातच हर्षदाच्या नवऱ्याने तिचा हात धरला आणि इशारा करून बाहेर जाण्यास नकार दिला. तेव्हा हर्षदा जागीच थांबली, कारण तिच्या सासरच्या लोकांनी योग्य वेळी तिची साथ दिली होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.